be jelle wali ki dua apna doila kad spel nahi ja जय शिवराय मित्रांनो, आज तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण फुल ॲटिट्यूड स्टेटस व्हिडिओ करणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओला आपण सुरुवात करू. लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट द्या. कमेंट मी तुम्हाला देईल. तुम्हाला आवडला व्हिडिओ तो कमेंट करा. तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. असं केन मास्टर तुम्हाला नसेल डाउनलोड करते, तुम्ही तुम्हाला खाली लिंक देईल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. इथं तुम्हाला केन मास्टरचं पेज ओपन झाल्यावर इथं प्लसचं आयकन दिसेल. इथून आपण 1.1 हा रेशो सिलेक्ट करणार आहोत. असं सिलेक्ट केला की मी तुम्हाला काही व्हिडिओ दिले आहे, तुम्ही पाहू शकता. तो व्हिडिओ तुम्ही घ्यायचा आहे. हे अशा प्रकारचा एक व्हिडिओ तुम्हाला दिला आहे मी. तुम्ही पाहू शकता हा व्हिडिओ. असा व्हिडिओ तुम्हाला दिला आहे. अप्पा खूप छान व्हिडिओ आहे. असा हा घातला की इथे आपण एक पहिले ॲडिओ ॲड करणार आहो. तुम्ही दोन मी तुम्हाला असं तर मी तुम्हाला एक सॉन्ग दिला आहे, तुम्ही पाहू शकता. मी खाली तुम्हाला लिंक दिली तिची, ते तुम्ही इडून ॲड करून घ्या. असं तिथं असं बरोबर ॲड केल्यावर ते ऐकायचं बरोबर. इथे असं आल्यावर इड असा डायलॉग संपतो. इड बरोबर असा डायलॉग संपतो. असं इड डायलॉग असं इकडे डायलॉग संपत. हा तर इडन आपण दोन पार्टमध्ये याचं डिवायडिंग करणार आहोत. असं इथे दाबून द्यायचं. असं खूप छान असं पाहून घ्यायचं. असं झाल्यावर इथे आपण असं परत नंतर एक पीएनजी ऍड करणार आहोत. पीएनजी ॲड करणार. तुम्ही तुम्हाला खाली दिली तिची लिंक, तुम्ही पाहू शकता. तिथून तुम्ही घेऊन टाका ती. अशी तुम्हाला एक जेलनीवाली की दुवा अशी पीएनजी दिली. मस्त छान ती. मी एका माझ्या मित्राकडून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता ती बरोबर. त्यानंतर असं बरोबर ते इथं अशी इथं ती इथे कट करून घ्यायची. थोडी अशी कट करून घ्यायची. बरोबर आहे. त्यानंतर याला आपण थोडं असं किंमत देऊन आपण हे द्यायला तिला. असं थोडं असं याला किंमत देऊन असं थोडं हे देऊन टाकतो आपण. थोडं खाली नाही अशी बरोबर आहे. त्यानंतर आपण एक असं लेअर मध्ये जाऊन मीडिया मध्ये जाऊन बॅकग्राऊंड मध्ये जायचं. इथून काळा बॅकग्राऊंड असा सिलेक्ट करून मस्त एवढा असा घेऊन टाकायचा. आणि त्याला आपण ओव्हरले ॲनिमेशन देणार आहे. हे फ्लिकर अशी ओव्हर ॲनिमेशन ती देऊन टाकायची. इडून अशी पाहू शकतो मी. किड संपत असल्यावर इथून आपण तो डिलीट मारून टाकू. याला थोडं कट करून टाकू. असं कट करून याला आपण ॲनिमेशन फॅड देऊन टाकायची. झालं असं खूप छान दिसणार. त्यानंतर भावांनो आपण हा एक बॅकग्राऊंड घेतला होता ना, ते इथून असं कट करून टाकायचं. असं पाहू शकतो तुम्ही. व्हिडिओ आपला पहिला भाग तयार इथं नंतर तो आवाज इथं कमी होतो. त्याला इथं आपण सेटिंग मध्ये जाऊन असा ऑडिओ फॅड आउट असं दाबून द्यायचं. त्यानंतर आपण परत मीडियामध्ये जाऊन तुम्हाला मी महेश बाबू आपलं मॉडेल यांचा एक हे घेतला होता फोटो. तुम्ही पाहू शकता असं गाणे तिथंच आपण तिकडं थोडा कट करून टाकू. हा असा त्यानंतर पाहू शकतात. त्यानंतर याची असं हे होत आहे. तो असं असं करून घ्यायचं ते असं छान पैकी
असं क्रॉप बीप करून घ्यायचं थोडं, त्यानंतर पाहू शकतो खूप छान रन आहे आपला. त्यानंतर इथे दाबून द्यायचं, त्यानंतर बरोबर चिकून करून आपला पाहू शकतो. त्यानंतर असा व्हिडिओ आपण इथे जाऊन आपण त्यानंतर डिस्क्रिप्शन असा एक नावाचा तुम्हाला इफेक्ट आहे, तो 3 नंबरचा आपण निवडून असं तुम्ही डाऊनलोड करून 3 नंबरचा सिलेक्ट करून घेऊ असा. त्यानंतर पाहू शकता असं इथे होत असताना इथे आपण एक PNG ॲड करणार आहे हो, जेलनेवाली की दुआ अशी एक नावाची PNG ती तुम्हाला मी दिली खाली, तशी इकडं ॲड करून घ्यायची. इकडं अशी इकडं लावून घ्यायची, अशी पाहू शकतो तुम्ही असं लावून घ्यायची इकडं पाहू शकता तुम्ही. आपण खूप खास त्यानंतर इथे आपण असं झाल्यावर आपण पहिले एक हे काळं बॅकग्राऊंड आपण इकडं लावणार आहे, असे प्रकारचं एक असं लावून घ्यायचं इकडं. ती जलनेवाली की दुआ ही नावाची PNG होती, त्याला सीन टू पॉइंट असे करून घ्यायची इथं पाहू शकता. आपलं इकडं खूप खास होणार आहे हे, थोडं असं इकडं वाढून घ्यायचं असं पाहू शकता तुम्ही. त्यानंतर आपण ही जलनेवाली की दुआ याला आपण ओव्हरले ॲनिमेशन देणार आहे पाहू शकता तुम्ही असं पाहू शकता. खूप छान ॲनिमेशन देणार आहे आपण असं पॉप आउट वर नावाचे ॲनिमेशन ते देऊन टाकायचं असं. त्यानंतर आपला व्हिडिओ तयार होतच आहे. त्यानंतर इथे आपण परत मीडियामधून बॅकग्राऊंड असं व्हिडिओ सिलेक्ट करून आपण याला फुल स्क्रीन देऊन याला आपण ओव्हर देणार आहे असं फिकर असं हे देणार आहे. आपण थोडं याची कॅपॅसिटी थोडी कमी करून टाकू असं इकडे कमी करून घ्यायची अशी 83-82 झालाय. त्यानंतर थोडं राहिलं आपलं, त्यानंतर इथे असं इथे होतच असताना इथे आपण एक फोटो ॲड व्हिडिओ ॲड करणार आहे तुम्हाला. मी तुम्हाला तो याच्यामध्ये दिला आहे, तुम्ही पाहू शकता असा एक व्हिडिओ आहे. याला थोडी कट मारायचं आपल्याला त्या व्हिडिओला पाहू शकतो तुम्ही तो व्हिडिओ असा तो व्हिडिओ याला ना थोडं पहिले कट मारून घ्या आपण इकडून. तुम असं कट मारून घेतल्यावर असं इकडे पुढं सरकून घ्यायचं थोडं आणि याला स्क्रीन करून द्यायचं असं. त्यानंतर याला परत असं याच्यामध्ये जाऊन स्क्रीनमध्ये जाऊन बेंडिंग मारून जाऊन स्क्रीन असं करून द्यायचं या पाहू शकता तुम्ही हा व्हिडिओ. एक्स्ट्रा पाक आपण इडून डेट करून घेऊ असा कट करून घ्यायचं सगळं हे असं कट करून घेतल्यावर आपला व्हिडिओ झालाय तयार. खूप छान व्हिडिओ झालाय. त्यानंतर आपण हा सेव्ह करून घेऊ, शेअरमध्ये जाऊन असं एक्सपोर्ट करून घेऊ हा व्हिडिओ. असा एक्सपोर्ट झालाय आपला व्हिडिओ. तुम्ही हा व्हिडिओ खूप छान होता व्हिडिओ, तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करून द्या. धन्यवाद भावांनो. जय महाराष्ट्र.